सदस्य आहेत निरेशजी मराडे यांचाही शुभ सन्मान आपण या मंचावरती करतो आहे. याच दरम्यान मानकिवली संघाला सपोर्ट करण्यासाठी रमाकांत मराडे बालाजी भुपे इथे दाखल झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. निलेश दादा मराडे यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. खर तर बदलापूर वांगणी असोसिएशनचे ते सदस्य आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर, थँक्यू सो मच मॅडी सर, थँक्यू सो मच सुनील शेळके सर आणि थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टे. या चारही समालोचकांचं मी मनापासून आभार मानतो. आज खूप चांगली साथ मिळते या चारही समालोचकांची आणि सामनं सुरू झालंय सावरे आणि शिरगाव या दोन संघांमध्ये. शॉर्ट अंबुल गेला इनफिल्डच्या वरून गॅपमधून, आउटफिल्ड फास्ट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या 6 सलामीची ही जोडी आपण पाहतोय. शिरगाव या संघाची प्रेम आणि कुंदन भोसले ही जोडी आहे. नक्कीच शिरगाव संघ जो खेळतोय साजर काझी 11 या नावाने आणि दुसऱ्या बाजू सावरे संघ खेळतोय श्रीशा 11 दोस्ती 11 सावरे या नावाने. या दोन संघांमध्ये हे बिग बॅटल आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे. हाफ ट्रॅकर हा चेंडू बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. हरेश आहेत येष्ट्यांच्या पाठीमागे, मास्टर माइंड संगनायक सावरे या टीमचे. धावसंख्या स्थिर आहे 6 धावा धावफलकावरती. अनिकेत जाधव पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेत जाधवच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती आणि याही सामन्यामध्ये तशीच गोलंदाजी. बॅक टू बॅक दोन चेंडू आलेत डॉट बॉल आणि या P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती आहे. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय मिड ऑनला फिल्डर आहे, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सतीश होते, सतीश जाधव मिळते एकच धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती. संतांनी सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये साजर काझी 11 शिरगाव या संघाने. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. ज्याप्रमाणे हरीश यांनी सांगितलं की 2 वर्षापासून प्रयत्न होते ही स्पर्धा खेळण्याची आणि त्यांचं या वर्षी स्वप्न पूर्ण झालंय. डेट चेंडू घोषित करतात हेमंत शेट्टी सर मेन पंच आहेत आणि नितेश कदम सर हे स्क्वेअर लेगचे पंच आहेत. हे दोन ऑफिशियल पंच. धावसंख्या 7 टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत, पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल मिळते अवांतर धावा आणि धावसंख्या 1 पुढे जाईल 8 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज अनिकेत जाधवने, आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल इनफील्डच्या वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या शिरगाव संघाची बिनबाद 12.
नेक्स्ट मॅच शाहूराजी क्रिकेट संघ नवीन वडवली विपक्ष जयरमान एरंजाड. दोन्ही टीमची कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी मिड इनिंगमध्ये रिपोर्टिंग करा. धनराज म्हात्रे आणि चंदू मेहर दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करा. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आहे, खूप चांगली संकल्पना. आपण पाहतोय आदरणीय मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृतीचषक, परफेक्ट यॉर्क त्याला ड्राईव्ह केलं. ऑफड्राईव्हचा फटका आहे, मिडॉपला फिल्डर आहेत, फेकी खराब होती आहे, फेकी खराब होती आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल, 13 धाव धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज प्रसिक जाधव आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिले जगदीश जाधवने दुसरं षटक हाताळलं होतं आणि महागडी गोलंदाजी केली होती. यावीस फटका चांगला आहे, एका हातामध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण, शॉर्ट कव्हरला एम एस जाधवच्या माध्यमातून या 3 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत. नमेश जाधव होते शॉर्ट कव्हरला, चांगला स्ट्रोक खेळले होते. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण. राईट अमोर द विकेट प्रसिक, ऑन साईडला फटका चांगला लॉफ केलाय क्षेत्ररक्षकेत मिड विकेटला. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रेम आणि कुंदन मध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन आपण पाहतोय, खूप चांगला ताळमेळ आपण पाहतोय आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 धावांची पार्टनरशिप बनवली प्रेम आणि कुंदनने या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा अपीश खेळतात इनफील्डच्या वरून, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, डीप स्वीपर कव्हरला अनिकेत जाधवने केलंय. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 18. स्ट्राईक इनला फलंदाज प्रेम, डेट चेंडू घोषित करतायत पंच नितेश कदम सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगचे पंच हेमंत शेट्टी सर आहेत. तिसरे पंच नक्कीच रामभाऊ पाटोले सर आहेत शेंद्रून, प्रीमियर लीगचे ते प्रमुख आयोजक देखील आहेत. फुल टॉस चेंडू आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय आणि सुरेख झेल पकडलाय अनिकेत जाधवने शॉर्ट कव्हर पॉइंटला. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का. प्रेम बॅक टू द पवेलियन. असं डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलंय र, असं डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलंय र. थँक यू सो मच. नवीन फलंदाज मयूर जाधव येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. साजर काझी 11 शिरगाव आणि श्रीशा 11 दोस्ती 11 सावरे या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एका बाजूला स्वप्नील जाधव पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय, श्रीशा दोस्ती 11 सावरे आणि त्यांना फाईट करतोय साजर काझी 11 शिरगाव. वाईट बॉल येतो, धावसंख्या एकने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती, 18 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाज प्रसिक जाधवने. पहिलं यश, पहिली सफलता प्राप्त करून दिली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. येथे हा डॉट बॉल आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे शिरगाव संघाची 1-19.
प्रतीक पिसेकर भावाचा आधार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला। जुटीने मोठ्या जोमाने जाती विकासाच्या मार्गाला, साऱ्या समाजात मानपण मिळतो बघाया मयूर दादा रे। मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र। मयूर प्रतिष्ठान धावसंख्या आहे 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर डीजे मास्टर रॉनीच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपण ऐकतोय। सकाळपासून मंत्रमुग्ध करणारं संगीत डीजे रॉनी नक्की सादर करतायत। मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकलं, कारण की त्यांच्या माध्यमातून बदलापूरचा वर्ल्ड कप आपण पाहतोय। स्वर्गीय जगन्नाथ स्मृतिचषक। फुल टॉस चेंडू पूर्णपणे लाईन मिस केली, यस्टे उद्ध्वस्त दांडी गुल, यू मिस आय विल डेफिनेटली, फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन लागतोय, अजून एक धक्का, फलंदाज कुंदन भोसले बॅक टू द पवी। अन्य बॅट्समन येतो आहे, सागर इरमाळी येत आहेत चौथ्या क्रमांकावरती। सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत शिरगाव या टीमचे। फुल टॉस चेंडू होता आणि पूर्णपणे शफल झाले, लाईन मिस केली आणि चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला, क्लीन बोल्ड केलं पहिल्या चेंडूवरती गोलंदाज अनिकेत जाधवने। कधी कधी खराब चेंडूवरती देखील विकेट मिळतो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं या चेंडूवरती। फुलटॉस होता त्याच्यावरती चौकार किंवा षटकार यायला हवा होता, परंतु फलंदाज बाद झालाय, क्लीन बोल्ड झाले। बॅट्समन सागर इरमाळी येत आहेत, सागर इरमाळीच्या नावाने हा संघ ओळखला जातो, शिरगाव संघ। चौथ्या क्रमांकावरती येत आहेत बॅटिंग करण्यासाठी। सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत प्रेम आणि कुंदन। इथून मात्र जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे मिडल ऑर्डरच्या या दोन फलंदाजांवरती। फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर वन बाउन्स ओवर द लाईन चौकार। मॅच बॅटिंग करणारे संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे बीमरसाठी, नक्की सहा चेंडू कमरेच्या वरती आहे की खाली आहे हे पाहण्यासाठी पंचांचा कोणताही निर्णय आला नाहीये आणि त्याला चॅलेंज केलंय बॅटिंग करणाऱ्या शिरगाव संघाने। हा रिव्ह्यू घेतलेला आहे, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी। रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या शिरगाव संघाने। मिल्टीला चेंडूवरती चार धावांची धावसंख्या 23-23। चेंडू आपण द्यायचा आहे, कारण की चेंडू आय थिंक हरवलाय। चेंडू कधी कधी हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि तो नवीन चेंडू येतो आहे, कारण की चेंडू हरवला आहे। धावसंख्या आहे 23। पहिल्या चेंडूवरती सागरने लगावला हा चौकार आणि आपले इरादे स्पष्ट केले या मॅचमध्ये। सागर इरमाळी एक विस्फोटक फलंदाज आहे शिरगाव या संघाचा। राईट अमोर द विकेट, पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे अलोंग द कार्पेट, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव झाली पूर्ण आणि काच धावीवरती समाधान मानावं लागेल चांगलं क्षेत्ररक्षण ऋषी जाधव यांचं। मिळते एक धावा, धावसंख्या एकने पुढे जाईल 24 धावा धावफलकावरती आहेत। खूप चांगले मैदान आहे, तेवढीच चांगली ही स्पर्धा आहे असं वाटतंय की कोणत्या तरी इंटरनॅशनल स्टेडियमवरती आपण समालोचन करतोय, ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। ओवर द विकेट,
फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलंय लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, प्रतीक गायकवाड आहेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक गायकवाड यांचं. लॉंग ऑन सीमारेषेवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे, गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. ड्राईव्ह केलाय कॉपी बुक स्टाईलने खेळतायत, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, स्वीपर कव्हरला मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी होते श्रीशा 11, दोस्ती 11, सावरे या संघाच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये याआधी 56 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय सावरे संघाने पहिल्या सामन्यामध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पूर्णपणे मिस केली, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. येतो हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे साजर काझी 11 शिरगाव या संघाची 2-26. कम भेटलाई रे वीर वीर नाराज सयो तारा लागते कम भेटलाई रे असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे दादायो आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा साऱ्या बदलापूर शरान नवयो गाजते मयूर भाईचा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. थँक्यू सो मच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 26-26 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे दोस्ती 11 सावरे या संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज संदीप जाधव येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज सागर इरमाळी त्याला साथ देतोय मयूर जाधव. इथून मात्र गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी होते. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि त्याला सन्मान देतोय. धावसंख्या स्थिर आहे 26-26 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या चेंडूवरती सन्मान देतोय तो म्हणजेच फलंदाज सागर इरमाळी. संदेश जाधवने पहिल्या सामन्यामध्ये देखील अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलं होतं. तो संदेश जाधव आपण पाहतोय, यंग टॅलेंटेड गोलंदाज. वय फार कमी आहे, ऑन साइड ला स्लॉग स्वीप सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय सागर इरमाळीच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शफल झाले आणि स्वीप केलं चेंडूला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय सागरच्या बॅट मधून. तंत्रशुद्ध फलंदाजी आपण पाहतोय सागर इरमाळी करतोय. पॅक पुढल्या स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार.
मॅचची धावसंख्या 34, 34 धावा धावफलकावरती आहे, 3 चौकार आतापर्यंत सागरच्या बॅटमधून आले आहेत. खूप चांगली बॅटिंग करतोय सागर. फुलटॉस चेंडू आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण ऋषी जाधव यांचं. आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 35, 35 धावा धावफलकावरती आहेत. मानाची सन्मानाची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे या मैदानावरती. पुन्हा एकदा स्ट्रेट राऊंड दी ग्राउंड आपण पाहतोय, डीपमधून फिल्डर येतील, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 37, 37 धावा धावफलकावरती आहेत. चौथे षटक सुरू आहे आणि चौथ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये 50+ धावा करण्याचा प्रयत्न असेल, एक फायटिंग टोटल सन्मानजनक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल. परफेक्ट यॉर्कर, पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप लॉंग वरून येतील क्षेत्ररक्षक ऋषी जाधव आणि तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 38. दुखापत झाली आहे संदेशला, संदेशला दुखापत होती आहे. यस सर, डॉक्टर देखील आहेत आमचे. विनंती असेल 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचं आहे. विनंती असेल, थोडीशी दुखापत झाली आहे, आय थिंक क्रॅम्प आलेत पायाला, त्यामुळेच संदेश जाधव हा गोलंदाज ज्याला क्रॅम्प आलाय आणि वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध आहे आपल्याकडे. नक्कीच एक महत्त्वाचा गोलंदाज आहे संदेश आणि त्याला नक्कीच दुखापत झाली आहे. यस, त्याच्या पायाला आय थिंक क्रॅम्प आलाय आणि त्यामुळेच तो बाहेर येतोय, कारण की एक महत्त्वाचा गोलंदाज दोस्ती 11 सावरे या संघाचा आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भारतातली सर्वात पहिली ही वेबसाईट आहे. धावसंख्या आहे 38, अंतिम षटक, नवीन गोलंदाज ऋषी येत आहेत, ऋषी जाधव. चला आपला विनंती, टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली आणि टीम चेअरमन एरंदार, दोन्ही टीमची कॅप्टन विनंती, आपण टॉस साठी पोहोचायचं. शेवटचे 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे, त्यामध्ये आपण पाहतोय खर तर आपण टॉस साठी दोघांनी रिपोर्टिंग करा. गोलंदाज ऋषी या अंतिम षटकामध्ये लाभ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज मयूर जाधवचा खेळ लागतोय. हा 3रा धक्का 38 या धावसंख्येवरती शिरगाव संघाला.
न्यू बॅट्समन येतो आहे, अंशुल येत आहेत. 5व्या क्रमांकावरती पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे ऋषी जाधवने. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. ऑन साइडला फटका चांगलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर, शिरगाव गावचा ब्रँड डकवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर हा षटकार येतोय अंशुलच्या बॅटमधून. धावसंख्या 44. अजून एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार बॅटमधून. अंशुल ऑन फायर. पन्नास धावा धावफलकावरती बॅक टू बॅक दोन षटकार लगावलेत फलंदाज अंशुलने. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. फॉलो थ्रू मध्ये जज करतोय. कॉट अँड बोल फलंदाज झालाय बाद. अंशुल बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक दोन षटकार लगावले होते आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय तो म्हणजेच गोलंदाज ऋषी जाधवने फलंदाज अंशुलला. जास्त वेळ घेत आहेत नवीन बॅट्समन, थोडस लवकर जा. धावसंख्या 50 आहे, 4 बाद 50 ही धावसंख्या आणि शेवटच्या षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि यापुढील सामना असेल शाहूराजे क्रिकेट संघ वडवली आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड. या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. न्यू बॅट्समन येतोय प्रितेश. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगल्या गॅप मध्ये आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय. काउ कॉर्नर सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण. मिल्टीला चेंडूवरती दोन धावांनी धावबाची संधी. फलंदाज झाले बाद, विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. प्रितेश धावबाच्या स्वरूपात बाद लागतोय. हा 5वा धक्का. 52 या धावसंख्येवरती प्रितेशची खेळी संपुष्टात. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅट्समन येतोय प्रथमेश. स्ट्राइक इनला फलंदाज सागर आहे. यावी स्ट्रेट ड्राईव्ह परंतु थेट यंगस्टरवरती हा चेंडू लागतोय आणि एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाले बाद. धावबाच्या स्वरूपात अजून एक विकेट गमावली आहे शिरगाव संघाने आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6 बाद 53 आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलंय साजर काझी 11 शिरगाव संघाने. श्रीशा दोस्ती 11 सावरे या संघासमोर 54 धावांचं टार्गेट सेट केलंय. चला दोन्ही टीमची कॅप्टन आपल्यास विनंती, आपण यायचं टॉससाठी. मी विनंती करेल अवधूतजी पिसेकर साहेब, आपण आपला शुभ असतं मी करतो टॉस. नाणेफेकीचा कौल आपण करतो आहे. अवधूतजी पिसेकर साहेबाचे शुभ असते. एका बाजूला
शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय जर्मन एरंदाळ. निलकंठ पेसेकर साहेबांना विनंती आपण ती केल्या आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. आणि यस, एका बाजूला सनी, दुसऱ्या बाजूला धनंजय. यस, टॉस आम्ही कॉईन स्पिन करतोय. नाणेफेकीचा कौल पण करतोय. अवधूतजी पेसेकर साहेबांचे शुभ हस्ते. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत प्रतीक असा कॉल केलाय आणि टॉस इथे जिंकला टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली संघाने. साहेबांना विनंती आपण स्थानापन डबा. टॉस जिंकलाय, खर तर निर्णय का असेल? फिल्डिंग खरं तर भरपूर चांगला क्रिकेट खेळला तुम्ही. ज्यावेळेस 23 धावांची गरज असताना तो सामना जिंकला. धनराज मात्रेनं भरपूर चांगली बॅटिंग केली. त्या दिवशी मला असं वाटतं की राजेश टीममध्ये नव्हता, परंतु आज इनेक्शनमध्ये असेल. हो, समोरचा संघ बदलापुरातील एक नामांकित संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट बरेच वेळा तुमची फाईट झाली असेल, परंतु आज त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायची आहे. त्या अनुषंगाने कशा प्रकारचा संघ बांधलाय का सांगशील? सर्व पोरं आहेत, आम्ही चांगला खेळ करू, चांगला इफेक्ट देऊ इथे ग्राउंडवर. खरं तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना या स्पर्धेचा अनुभव काय सांगाल? पूर्ण मैदानाविषयी, खेळपट्टीविषयी काय सांगाल? चांगला आहे, पूर्ण स्टेडियम टाईप वाटतं, इंटरनॅशनल, खेळायला मजा येते. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा असतील. आपल्यासोबत सनी आहेत. सनी, आपण यायचं आहे, आपण लपू नका. सनी, टॉस खरं तर तुम्ही गमावलाय, आता बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग असते निर्णय. मग आता टॉस गमावलाय, आता बॅटिंग करायचं आहे. काय सांगशील या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील एक मोठा विजय संपादित केला आहे आणि चांगला क्रिकेट तुम्ही देखील खेळला आहे. या पूर्ण स्पर्धेमध्ये तुमचा अनुभव काय सांगतोय? या मैदानाविषयी, खेळपट्टीविषयी काय सांगाल? काय नाही, एकदम छान ग्राउंड वगैरे, ग्रासचं आहे, भारी खेळायला वाटतं. संघाबद्दल काय सांगशील? कोणकोणते खेळाडू असतील आणि यंदाच्या वर्षी सुरुवात कशी झाली? किती पारितोषिक आतापर्यंत पटकावले? 3-4 पारितोषिक मारले आम्ही, बाकी क्वालिफायला हरलो 3-4 राऊंड. अजून एक शेवटचा प्रश्न तुला विचारेल. खरं तर एरंदाळ संघ म्हटला तर बदलापुरातील सर्वात यंगस्टर खेळाडू घेऊन खेळणारा एरंदाळ संघ आहे, परंतु या संघाला जो लीड करतोय तो अष्टपैलू खेळाडू चंद्रकांत मेहर, त्याच्याविषयी दोन शब्द काय सांगशील? काय नाही भाऊजी, एकदम चांगले प्रदर्शन देतात, आम्हाला पण चांगले गाईड करतात, त्यामुळे चांगला खेळ होतो. मग आज चंदू भाऊजींकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय नाही, बॅटिंग झाली पाहिजे भाऊजींकडची. थँक्यू सो मच. खरं तर हा होता सनी, ज्याने मात्र भरपूर चांगलं इथे मात्र ओपिनियन दिली आहे. आज अपेक्षा भरपूर आहेत चंदू मेहरकडनं, त्याला देखील. आणि टॉस इथे जिंकला टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडबली संघानं निर्णय घेतला क्षेत्रक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं टीम जर्मन एरंदाळ संघाला बॅटिंगसाठी. आणि आता सामन्याला सुरुवात होते. तुम्ही पाहताय पुन्हा एकदा मदरचर्पमध्ये साजर काजी इलेव्हन शिरगाव विपक्ष, मदरचर्पमध्ये दोस्ती इलेव्हन श्रीशा इलेव्हन सावरे. जशी मी आता सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक बंधू दिले मित्र ओमकारजी शेटे सर, मॅम फ्रॉम वाकलन. चला ओमकारजी शेटे सर, आपण कुठे असाल तर आपण मायक्रोफोनवरती जॉईंट व्हायचा, कॉम्प्युटर बॉक्समध्ये आपण यायचा. पुढचा आवाज व्हॉईस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेटे सरचा आवाज तुम्हाला या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. धन्यवाद राहुलजी चव्हाण आणि धन्यवाद रोशनजी संते सर. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच नंबर 81 अर्थातच 81वा सामना या स्पर्धेच्या वतीनं आजच्या 8व्या दिवसामध्ये आपण आहोत. आणि 8व्या दिवसामध्ये स्वर्गीय जगन्नाथपुरी चषक 2024 आलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन, गोलंदाज सज्जा. ओवर द विकेटने आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील. LBW एस इट इज OUT प्लम पकडले खात्रीशीरित्या. पहिला धक्का लागत असणार टीम दोस्त इलेव्हन सावरे संघाला. फलंदाज बाद. आपण पाहतो गोल्डन डकचा शिकार होत असताना फलंदाज बाद होणारा. आपण पाहिलं तर ऋषी जाधव आणि त्याच्या साथीनं
तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये प्रशिक जाधव आणि आता नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 दाखल झालाय तेजस. धावत संख्या दाखल का बघते आपण पाहतो तर पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली एकंदरीत 53 धाबा 54 टार्गेट असताना द्वितीय सत्रामध्ये या धाबा चेस करण्यासाठी सज्ज झालाय तो दोस्ती लेबन सावरे संघ. म्हटलं जाताना ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्या अंगी असावी आणि अशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आता बॉलिंग ट्रॅकमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे, अत्यंत सुंदर षटक हेमंत पवारला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाजी करत असताना. मॅडिटरी पॉप प्लेच्या षटकामध्ये पहिल्या बॉलमध्ये LBW लेग बिफोर विकेटच्या साह्याने फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर हा देखील चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. धाबा संख्या धावसंख्येमध्ये आपण अद्यापर्यंत पाहत नाही आहे, अगदी 0 ही धावसंख्या आपण पाहतोय. विश्व निर्माण करावा लागेल ऑन साईडला आपण पाहतो. ऑनड्राय बॉल चालला डीप मध्ये क्षेत्राच्या सज्जात, अगदी मयूर जाधवला आपण पाहतो एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड करण्यात आला. तोपर्यंत मिळतीय सिंगल धाव या पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावरती. 54 धावसंख्येचं लक्ष बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणे आणि बदलापूरचे दोन ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. अगदी आपण पाहतोय या मॅचमध्ये ओंकार नक्की सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवरती जर का तुम्हाला विकेट मिळते या टार्गेट 54 एक ड्रीम स्टार्ट बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. इथनं शून्यातनं डाव अगदी जसं तो उल्लेख केला विश्व तयार करायचं आहे, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही त्यासाठी अस्तित्व सिद्ध करावं लागतं. या मॅचमध्ये तेच करावं लागेल दोस्ती 11 सावरे टीमला. ओवर द विकेट इथे अभ्यास आपण पाहतो सॉफ्ट हॅन्डने ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक मयूर जाधव येतात चेंडूवरती. अगदी आपण पाहतो करडी नजर ज्यांची आहे या अगोदरच्या देखील चेंडूवरती आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि याही बॉलवरती आपण पाहिलं तर मयूर जाधव चांगली कामगिरी करतात. 54 धाबसंख्येचं लक्ष मॅचमध्ये 53 धाबा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आला. अत्यंत रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला आपण पाहतो लॉंग ऑनला चालला क्षेत्रच्या सज्ज अंशुलला आपण पाहतोय एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी होती आहे, कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आता करते आहे साजर काझी 11 शिरगाव या नावाने हा संघ खेळतोय. सागर हिरमाळीच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो हा संघ नेहमी कित्येक स्पर्धांमध्ये त्याला आपण पाहिलंय परंतु याही इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आज वेगळ्या नावाने एक चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक इनला प्रशिक यावेळेस व्हॉट अ शॉट बॉल चाललाय ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट ताकतीच्या जोरावरती बॉल चाललाय दन 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 करत डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि संघर्षाला सुरुवात झाली आहे. संघर्षाचा संघर्षमय चौका. माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं वन ऑफ द बेस्ट मोटिवेशनल सॉन्ग या स्टेजला या ठिकाणी आपण ऐकत होतात. पहिले षटक या ठिकाणी संपन्न झाले आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 7 धावा. बॅटिंग करत असताना दोस्ती 11 सावरे संघ आपण पाहतोय. अगदी आपण पाहतो ऑन साईडला प्रचंड वारा आपल्याला पाहायला मिळतो, वाऱ्याच्या दिशेने फलंदाजी करावी लागेल. 54 धावसंख्येचं लक्ष या मैदानामध्ये अगदी आपण पाहतोय काहूर माजलाय कारण 54 धावा इथून बरवायचे आहेत. स्ट्रायकिंगला तेजस जो मात्र एक हार्ड रेटर फलंदाज आहे, म्हटलं जाताना महत्व वेगाला नाही तर आपण त्या वेगाच्या दिशेने कोणत्या दिशेला चाललोय याला फार महत्व आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात थोडीशी अडखळ झाली आहे परंतु इथून आता गेअर चेंज करावा लागेल. चांगली गोलंदाजी होती टीम शिरगाव संघ आपण पाहतो साजर काझी
शिरगाव या संघाच्या वतीने गोलंदाज सज्ज बॉलिंग टाकवती मयूर जाधव काय म्हणशील ओंकार. आपण पाहिलं तर सुरुवात थोडीशी अडखळत झाली. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचे या मॅचमध्ये, परंतु आता बडल ऑर्डरमध्ये आलेला फलंदाज देखील थोडासा शांत पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. इथे अभय चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आपल्याला पाहायला मिळतो आणि आता फलंदाजा ठिकाणी होईल बाल. कॉट भियांच्या रूपानं आणखीन एक धक्का लागतोय तो दोस्त. सुपर स्टार्ट आमाडी. अगदी विकेट आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दोन गेलेत. 54 लक्ष आणि आता ते मोठं कसं बनवता येईल तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकात 7 धावा जरूर आल्या. त्यानंतर मैदानावरती आपण पाहता मागच्या लगातारच्या 3 बॉलमध्ये कोणती धाव खर्च केली नाही आणि विकेट देखील काढली आहे. मैदानाच्या आत गोलंदाजी करताना आपण पाहता बॉलर या ठिकाणी मयूर भरपूर चांगली बॉलिंग करतो आहे. राऊंड विकेट अर्ध्या विकेटवरती टाकला, बाउन्सर चालला नाका समोरून. या मातीचा जगन्नाथ क्रीडा संकुलाचा सुगंध दरवळत जाईल फलंदाजाच्या अगदी घरापर्यंत. त्या अनुषंगानं गोलंदाजी मैदानावरती करतोय. बॉलिंग करताना बॉलर मयूर विकेट मेडन पाहायला मिळेल का, आता त्याच्या चर्चा देखील सुरू झाल्यात. कारण मागच्या 4 बॉलमध्ये आपण पाहतोय कोणतीच धाव या ठिकाणी आलेली नाहीये. यावेळी सबन पाहतोय स्क्वेअर कटचा फटका प्रतिम पाहायला मिळाला. बॉल चाललाय डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्जेदार स्ट्रोक. फलकावरती त्यानंतर धावांसाठी अक्षरशः झगडावं लागतं. दोस्ती इलेव्हन सावरी संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्ट्राइकिंग हरीश मांडवकर आले आले आपल्या नावाचा परिचय देत असताना बॉल चालला. वेळेस आपण पाहतो लॉंग गॉफला वाईड इस्ट लॉंग गॉफला क्लिअर करणारा हिट्स आउट टॉप द पार्क बिग हिट षटकार. कवी कुसुमाग्रजांचं एक वाक्य मला नेहमी आठवत आहे की नक्कीच आपण पाहतोय मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आता असंच म्हणत असेल ना सावरे संघाचे पाठीराखे हरीश मांडवकर साठी. चौकाराला अगोदर नजाकत आणि त्यानंतर ताकदीचा वापर करत असताना वाडेश लॉंग गॉफला क्लिअर करणारा यूज अँड हिट षटकार. धावा धावसल कबती 17 धावा आणि आता विजयासाठी 18 बॉल 37 धावसंख्येची गरज आहे. काय सुंदर लाईन सुद्धा माडी असं वाटलं एकतच राहावं. माडी इज बॅक, सरप्राईज सरप्राईज. 17 2 विकेट गेलेत, 18 बॉलचा काही शिल्लक आहे. बट माडी अजूनही चर्चा झाली ना मॅचची, पार्ड भारी आहे बॉलिंग करणाऱ्या टीमचं. कारण रिक्वायर्ड रन रेट 11 वरती जाऊन पोहोचलंय तर आणि विकेट 2 गेलेत. सलामीचे फलंदाज मैदानावरती आपण पाहता अगदी लवकर बाद झाले. ऋषी मात्र जो ऋतिक आहे तो चांगली बॅटिंग करतोय आणि ते प्रशिक आहे तो चांगली बॅटिंग करतोय. हरेश त्याला साथ देतोय, 3 बॉलमध्ये 10 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. त्यामुळे रंगणार ही मॅच अगदी या चर्चा या सामन्यामध्ये नक्की केला जातील. म्हटलं जाताना मंजिल चाहे कितनी भी दूर क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से होकर चलते आणि या मॅचमध्ये तेच करायचं आहे. बॅटिंग करत असताना रन्स बनवताना आपण पाहता दोस्ती इलेव्हन सावरेला आणि गोलंदाजी करताना टीम आपण पाहताय मैदानावरती शिरगाव. ओव्हर नंबर 3 सिद्धेशला फुल टॉस होता, अगदी हातामध्ये होता बॉल, रनआउटची आता संधी. कॅच ड्रॉप, रनआउटची विकेट मिळेल का, विकेट धोक्यात तर त्याच बॅटरची आहे. जाईल निर्णय आता टीव्ही अंपायरकडे, काही क्षणात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 17 धावा धावसंख्येवरती पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु या ठिकाणी पूर्णपणे सेफ असेल बॅट्समन.
एक धाव इथे मिळाली आणि एका धावेने संघाचा धावफलक ओंकार आपण पाहिलं तर 18 वरती जाऊन पोहोचलाय. जो हरेश मांडवकर असं पॅनल म्हणून देखील महाराष्ट्रभर सातत्याने चर्चा असते आणि आज तुम्हाला सलग 8व्या दिवसामध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये हे जे पी पॅनलच्या ऑफिशियल या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज सिद्धेश कदम बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 आपण पाहतो. या ठिकाणी लेफ्ट आर्म वर विकेटने बॅटची कडा लागली आहे. हरेशला इथे मात्र संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आला नाही. कोणत्या प्रकारचा फुटवरचा वापर नव्हता, पदल लालित्य नव्हतं आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी आलेला हा डॉट बॉल सिद्धेश कदमचा कदाचित डोकेदुखी ठरेल टीम दोस्ती इलेव्हन सावरे संघासाठी. 18 बॉल सदतीची गरज होती. प्रत्येक बॉलगणिक समीकरण आपण जर पाहिलं तर ते 2 धावांचं होतं, परंतु आता हरेश मांडवकर देखील इथे मैदानाच्या आतमध्ये शांत होतोय. काय गोलंदाजी करतात सिद्धेश कदम, कमालीची गोलंदाजी आपण पाहतो. आज साजर काझी 11 शिरगाव या नावाने संघ खेळतोय, जो नेहमी आपण जय भवानी या नावाने पाहत आलोय. यावेळेस पुढून खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करता, बॉल चला मागे आपण पाहतोय घरंगळात. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरा धावायचा प्रयत्न हरेश मांडवकरला, दुसरी धाव हवी आहे आणि इथे 2 धावा पाहता पाहता या देखील कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघ पुढे सरकलाय तो 20 या अंकावरती. 54 धावसंख्येचं लक्ष मैदानावरती ठेवण्यात आलंय आणि तिचा पाठलाग चालू आहे सध्याच्या घडीला. मैदानाच्या आतमध्ये दोस्ती 11 सावरे संघाच्या वतीनं 2 फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर आपण पाहिलं तर हरेश मांडवकर वरती फार मोठी आता जिम्मेदारी आली आहे. एक चौकार एक षटकार जरूर आपण पाहिलाय, परंतु आणखीन काही मोठे फटके त्याला मारावे लागतील. सामन्याला जर जवळ आणायचं असेल, या सामन्यावरती पकड मजबूत जर करायची असेल तर मात्र इथून कमबॅक करावं लागेल फलंदाज हरेश मांडवकरला. सिद्धेश कदम लिप्टा मोर द विकेटने गोलंदाज सज्ज पंचांच्या उजवीकडून फुल टॉस बॉल. ताकदीचा प्रचंड वापर करत असताना फटका देखील फसलाय. मयूर जाधव नो मिस्टेक, डाऊन द बॉल येत असताना टिपली गेली असेल. फलंदाजा ठिकाणी होईल बाद. आणखीन एक मोठी विकेट आपण पाहतो या बादची प्राइस विकेट. मैदानाच्या बाहेर हरेश मांडवकर फलंदाज बाद. एक अतिशय चांगलं सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतं. प्रीत बेंद्रे सध्या यूट्यूब आणि अगदी आपण पाहिलं सोशल नेटवर्किंग साईटमध्ये ज्याच्या आवाजाचा एक वेगळा बोलबाला असतो त्याचं गुणगान, अगदी अग्री संस्कृतीचं गाणारं हे संगीत पण ऐकलं. काय बॉलिंग करतो आज सिद्धेश, 4 बॉल त्यानं आत्तापर्यंत मैदानावरती हाताळल्यात, विकेट देखील काढली आहे आणि रन्स खर्च करत नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट. न्यू बॅटर आला मैदानावरती अनिकेत, धावफलकावरती धावात 21 ला 3 14 चेंडू 33, मॅच दूर घेऊन चालला सिद्धेश. लेफ्ट आर्म सीमर आला, लोवर फुलटॉस टाकला, ऑन साईडला वळवला, डीप मिड विकेटला फोल्ड, व्हॉट अ फोल्डिंग अँड व्हॉट अ थ्रो. फलंदाज बाद रन आउट, एक हाय स्टँडर्ड दर्जेदार फिल्डिंग सध्या मैदानावरती दाखवतीये टीम शिरगाव. काय म्हणशील फिल्डिंग आणि थ्रो बद्दल? नक्कीच, आपण पाहिलं तर यासाठी हा संघ ओळखला जातो. सातत्याने बदलापूरचं क्रिकेट डेव्हलप होण्यामागचं कारण आहे की अगदी आपण पाहिलं जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ग्रामीण संघाचा जास्तीत जास्त भरणा असलेली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि त्यामधले हे खेळाडू तारे सितारे आज तुम्हाला या ठिकाणी या लख प्रकाशामध्ये चमकताना पाहायला मिळतात. अगदी आपण पाहिलं तर संध्याकाळचा फॉर्मॅट आहे आणि या संध्याकाळच्या फॉर्मॅटमध्ये थोडंसं थंडगार वातावरणामध्ये अनुकूल असं वातावरण आहे आणि या अनुकूल वातावरणामध्ये चालू असलेला हा सामना आपण पाहतोय.
सुंदर गोलंदाजी त्यावरती मात्र आपण पाहिलं तर फिल्डिंग देखील अप्रतिम आपल्याला मयूर जाधवचे पाहायला मिळाली. मयूर जाधव सीमारेषे लगत का सातत्यानं पेट्रोलिंग करतोय या अगोदरचा ओंकार आपण त्याचा झेल पाहिला, त्यानंतर लगेचच या ठिकाणी अगदी अॅक्युरेट थ्रो फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे फलंदाज देखील बाद झाला. हे मिळणारं सांघिक यश होतं साजर काझी इलेव्हन शिरगाव संघाला. चांगलं कमबॅक करते, बाशवरती पूर्णपणे पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करते. अगदी आपण पाहतोय या बाशवरती प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न सर्व गोलंदाजांचा राहिलाय या बाशमध्ये. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला आपण पाहतो. व्ही शेप मध्ये पुनश एकदा मयूर जाधव येत आहेत. इथे मध्ये एक सिंगल धाव, सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. पुढे सरकते जाऊन पोहोचली ती एकंदरीत 23 वरती, जिथे 54 धाबासंख्येचा पाठलाग करायचंय. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर आता या मॅच मध्ये पगडा भारी पाहायला मिळतोय तो गोलंदाजांचा, अर्थातच साजर काझी इलेव्हन शिरगाव संघाचा. नो डाऊट ऍट ऑल, अतिशय चांगली रंगती या मॅच आणि तिसऱ्या षटकात मध्ये त्या मॅचला कशा प्रकारे टर्न केलं जाईल आपल्या बाजूनं ते काम मैदानावरती करण्यात आलं गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातनं. आणि आता एक स्ट्रॉंग झोनला फोल्डिंग साईड आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण काय, गोलंदाजीतलं त्यांनी टिकवलेलं सातत्य, 23 विकेट्स त्यांनी आत्तापर्यंत काढलेत मैदानावरती 4, अजूनही 12 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. आणि त्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी मैदानावरती आपण पाहता 31 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. 12 चेंडू 31 धावा टार्गेट 54. नेक्स्ट मॅच जहनुमान ढोके एका बाजूला इन ॲक्शन आहे आणि त्यांना फाईट करणारी टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाणता राजा बदलापूर दोन्ही टीमचे कॅप्टन अगदी सज्जत. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन पूर्ण टीम या ठिकाणी थांबायचं. अथर्व इलेव्हन ऐरणजाड आणि त्यांच्या अगेन्स्ट शाहूराजे वडवली हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चंद्रकांत मेहर वस धनराज म्हात्रे ही लढाई तुम्हाला आज पाहायला मिळेल. बदलापूरच्या क्रिकेटची मजा आहे ना ती काही वेगळीच आहे. आणि ऑर्गनायझर्सच्या समय सूचकतेचं देखील कौतुक व्हायला हवं. अनिकेत कुलकर्णी अगदी जे पूर्ण शेड्यूल आपल्या सोबतीनं मॅनेज करतात. आज बदलापूरचा बोल आहे आणि आज बदलापूरचा दोन आवाज आपल्या सोबत आहे. एकीकडे मॅडी आहे, दुसरीकडे राहुल आहे. मॅडी, ज्या अनुषंगानं बदलापूरचं क्रिकेट प्रगती करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, बदलापूरच्या क्रिकेटला अगदी दोन मोठ्या स्पर्धेंनी अलीकडच्या काळात ओळखलं जातं. एक म्हणजे हिंदुहृदय सम्राट चषक जोवेलीची स्पर्धा आणि आता अलीकडच्या काळात पूर्ण टेनिस बॉल क्रिकेटची मनं जिंकणारी स्पेशली क्रीडानगरीनं आयोजनानं ती म्हणजे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. या दोन स्पर्धांनी आज बदलापूरचं क्रिकेट डेव्हलप होतं आहे. बदलापूरच्या क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे काय म्हणशील, हा अनुभव तुम्हा समालोचकांसाठी कसा आहे? जबरदस्त. आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर उल्लेख आपण केला की बदलापूरमध्ये दोन नामवंत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. मग स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक जोबेलीची ती नक्कीच आपण पाहतो, मंगेजी धुळे साहेब यांची स्पर्धा, आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाकडे आपण जातो, ज्याच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांची मनं या स्पर्धेच्या वतीनं जिंकली जातात. बदलापूरचं क्रिकेट डेव्हलप होण्यामागे अगदी आपण पाहतोय संपूर्ण कोर कमिटीची फार मेहनत आहे. मग ज्यामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण जे शिलेदार असतील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांच्या सोबतील आपण पाहिलं ना तर मयूरदादा आणि मंगेशदादा धुळे यांचंही महत्त्वाचं योगदान असं. 12 बॉल आता 31 गरज आहे मॅचच्या दिशेने आपण जाऊया, जिथे आपण पाहिलं तर दोस्ती इलेव्हन सावरे संघ हा अडचणीत सापडलाय. अगदी आपण पाहतोय इथे लेफ्टम ओव्हर द विकेटने पुनश एकदा गोलंदाज सज्ज झालाय. अगदी आपण पाहतोय वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु हा अंगलटलाय प्रयत्न फलंदाजाचा आणि हा चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. 11 बॉल 31 गरज आहे. आणखीन बदलापूरच्या काही मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये आता नेक्स्ट मॅचमध्ये एका बाजूला जाणता राजा बदलापूर आणि त्यांना फाईट करणारी टीम आपण पाहतो जयनमान ढोके या दोन टीममध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळेल. त्यानंतर अथर्व इलेव्हन एरनसार जो आदरणीय मयूरजी मेहर साहेब शाखा प्रमुख एरनसारचे ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट शाहूराजे वडवली याही दोन संघांमध्ये तुम्हाला एक कडवी झुंज आज तुम्हाला बदलापूरचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. या बदलतंय बदलापूर, बदलतंय बदलापूरचं क्रिकेट. बाडन पॅडमध्ये होतं, समोर ड्राईव्ह केला ओव्हर द बॉल हेड, लॉंग ऑन चेंडूवरती पोचेल की लॉंग ऑफला वेगानं थ्रो केला जातोय. तो पण एक सिंगल या ठिकाणी कम्प्लीट झाली आहे. एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलका वरती आपल्याला पाहायला मिळती आहे जी आत्तापर्यंत जाऊन पोचली आहे 26. 9 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि अजूनही जिंकण्यासाठी इथनं पण पाहता धावा बाकी आहेत.
त्या म्हणजे या सामन्यामध्ये 29 25 धावा स्कोर कार्डवर 9 चेंडू 29 ची गरज आहे. बॉडी लाईन टप्पा पडल्यानंतर फिरवलेला बॉल शरीरावरती जाऊन आदळतोय, बीट होतात त्या ठिकाणी बाट, बॉल जातो डॉट. मॅच जाती थोडी दूर. मयूरदादा पिसेकर यांना ऑन स्क्रीन या ठिकाणी आपण पाहता, दादाच्या चेहऱ्यावरती स्माईल आलोय, जसे काका तिकडे हाय हॅलो करतोय. जगामध्ये आज आपल्या चेहऱ्यावरती असलेली गोड स्माईल, एक युथ आयकॉन म्हणून मयूरदादा पिसेकर या नावाकडे सध्या पूर्ण आज युथ पाहत, प्राऊड ऑफ यू भावा. टीमची टोटल धावफलकावरती आहे 26. व्हाईट बॉलने एक्स्ट्रा रन या ठिकाणी ॲड झाली आहे. मयूरदादा प्रतीक दादा त्यांच्या सोबतीनं मयूर ग्रुप, ज्युनियर मयूर ग्रुप, आणि अजून आपण पाहता 7 स्टार, जे सगळे स्टार आहेत. येस सर, टी व्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता खरं तर मयूरजी पिसेकर साहेब त्यांच्या साथीनं यतीनजी चतुरे. यतीनजी चतुरे यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. सर्व रेलिंग आणि त्यानंतर हे स्टँड गॅलरी आपण पाहू शकता त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बांधण्यात आलं. यतीनजी चतुरे येस कमी दरामध्ये ज्यांनी मयूरदादा पिसेकर साहेबांसाठी खरं तर हे स्टँड उभारलेत, कारण ते स्वतः या मैदानावरती खेळतात. यतीनजी चतुरे साहेबांना तुम्ही पाहू शकता, नक्कीच मयूरदादा पिसेकर यांच्या सोबत ते आज मात्र चर्चा करताना तुम्हाला दिसतात. सर्व रेलिंग स्टँड असतील, गॅलरीज त्यांच्या माध्यमातून इथे बांधण्यात आले आहे, त्यांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि आभार. नक्कीच आपण पाहतो आज मयूरदादा पिसेकर यांच्यावरती असणारं नितांत प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय, की कमी दरामध्ये हा उल्लेख तुम्ही जरूर केला. अगदी आपण पाहिलं तर या क्रीडांगणाची रंगरंगोटी करणारे आमचे यतीनजी चतुरे साहेब, आपलंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅचचा मनसोक्त आनंद घेणारे आमचे व्हीआयपी डायज मधून या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मयूरदादा पिसेकर, त्यांच्या समवेत यतीनजी चतुरे असतील, त्यानंतर बदलापूरचे समाजसेवक आदरणीय अवधूतदादा पिसेकर आणि नीलकंठ पिसेकर यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना तुम्हाला पाहायला मिळेल 54 धावसंख्येचं लक्ष असताना टीमची टोटल अद्यापर्यंत पोहोचली 31 वरती आणि आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिथे गरज विजयासाठी 23 धावांची. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन बदलापूरचे ग्रामीण संघ आहेत आणि आता नेक्स्ट मॅच मध्ये देखील बदलापूरचे दोन ग्रामीण संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, जिथे बक्षीस पात्र फेरीसाठी तो खेळ तुम्ही पाहणार आहात. सेकंड राऊंडच्या मॅचेसच्या ठिकाणी अजूनही बॅलन्स आहेत असं आम्हाला माहिती मिळते आमच्या ऑफिशियल स्कोरर सनी भूर यांच्या वतीनं. त्यापेक्षा हाही सामना अत्यंत महत्वाचा आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहतोय. एका बाजूला दोस्ती इलेव्हन सावरे, हरीश मांडवकर यांचा संघ तुम्ही पाहता, तर दुसऱ्या बाजूला सागर हिरमाळी यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो, परंतु आज सागर काझी इलेव्हन शिरगाव हा संघ तुम्ही पाहतायत. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे, रूम क्रिएट केला, बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्रक्ष पाठीमागे धावतोय. अगदी आपण पाहतोय एका टप्पा अखेर बॉलला अडवण्यात आलाय, तोपर्यंत या मिळतील 2 धावा. सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन चालला नाही, तिसऱ्या धाबेचा प्रयत्न चालवलाय, परंतु पाहिलं जाईल की यावेळेस फलंदाजाची विकेट सॅक्रिफाईस केली जाते. मी तर म्हणेन चेंडू आल्यानंतर देखील धाव घेण्याचा प्रयत्न होता, याचा मागचं कारण म्हटलं तर स्ट्राईक हवी होती फलंदाजाला आणि आता इथे विकेटचा त्याग केलाय, इथे मिळणार हे सांघिक यश. फलंदाज बाद. राहिलं तिसरी धाव का घेण्यात आली, ओंकार शेट्टे सर आपण पाहिले ना, तर अगदी आता राईट हँडेड बॅट्समनसाठी जो प्रचंड बारा या दिशेने वाहतोय अगदी ऑन साईडला, मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेईल का हा फलंदाज हे देखील पाहणं गरजेचं आहे. नमेश जाधवला आपण पाहतो स्ट्राईक येणार आणि आता येणारे 5 बॉल 21 ची गरज आहे. नाही याच मैदानावरती याच एंड ना आता पुढच्या सामन्यामध्ये खेळणारी शाहूराजे वडवली आणि त्या टीमचा धनराज म्हात्रे त्यांना 21 चेस केल्या होत्या, तदनंतर सेलिब्रेशन पाहण्याजोगं होतं. मिलियन मध्ये येतील लाईक भावा, फटका फर्स्टला मिस टायमिंग आहे आणि
विकेट मिळते. धनराजनं ज्यावेळी विकेटमध्ये सेलिब्रेशन केलं त्यानंतर रात्री तिकडे आम्हाला रोलिंग करावी लागली. इतका हार्ड सेलिब्रेशन होतं रोहित. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 34. बॉल शिल्लक आहे 4, रन बाकी आहेत मैदानावरती 20. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक, वडिलांनी केलेलं कार्य, सातत्यानं समाजसेवेचा उचललेला वारसा आणि तो अविरत जपताना मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली टेनिस बॉल क्रिकेट जगताला प्रेमात पाडणारी एक मानाची सन्मानाची स्पर्धा आज 8व्या दिवसामध्ये अतिशय रोमहर्षक रंगतदार असे नियोजन मॅनेजमेंट कशी असावी. खरं तर आपण पाहतो ना अनेक कॉलेजेसमध्ये चांगल्या चांगल्या मोटिवेशन स्पीकरला इन्व्हाइट केलं जातं, मॅनेजमेंटसाठी अनेक क्लासेस लावले जातात. जर एखाद्या कॉलेजमध्ये आता एखादं फर्स्ट व्हील असेल आणि अगदी त्यावेळी जर मयूरदादा पिसेकरांना इन्व्हाइट केलं आणि मॅनेजमेंटबद्दल त्यांना बोलायला सांगितलं तर त्यांच्याकडनं ऐकताना अनेक युथला आवडेल. अगदी असं काही कार्य सध्या मयूरदादाचं सुरू आहे आणि आपण बोलून नाही करून दाखवतो. त्यापैकी एक ही जोडी आहे दोन भावांची, मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर. फटका चालला डीपमध्ये, स्वीप कव्हरला, सचिन तेंडुलकर स्टँडसमोर, भारतरत्न विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर 100 शतकं झळकावली, त्यामध्ये एक द्विशतक देखील आपण पाहिलं. आय पी एलच्या पटलावरती एक शतक आलं, ओडीआय क्रिकेट, टेस्ट क्रिकेट गाजवलं आणि सातत्यानं क्रिकेटच्या अगदी धर्माचा देव झाला आणि क्रिकेट इज इमोशन आणि अगदी हे ज्यानं पूर्ण क्रिकेट विश्वाला शिकवलं क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमन, गॉड ऑफ क्रिकेट, त्याच्या नावानं एक स्टँड आहे. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेचला, द्रोण कॅमेरा सध्या हवेमध्ये संचार करतोय. द्रोण कॅमेराच्या माध्यमातून सध्या अनेक सारी क्षणचित्र आता तुम्हाला पाहायला मिळतील. एक जो सामना झाला गोरसई त्यांच्याविरुद्ध वडवली ब, जवळजवळ 1.5 ओव्हर द्रोण कॅमेराच्या माध्यमातून टेलिकास्ट गौरवनं आपल्याला दाखवलं होतं. त्यानंतर मी किती प्रॉपर द्रोण ऑपरेट करू शकतो हे गौरवनं पूर्ण टीमला सांगितलं. बॉलर्सच्या फॉलो थ्रोपासून बॉल कुठे जातो आहे या सगळ्या गोष्टी क्विक सेकंडमध्ये पाहायला मिळाला आणि द्रोण कॅमेराच्या माध्यमातून सध्या टिपली गेलेली क्षणचित्र ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. हे भव्य दिव्य सुसज्ज असं व्यासपीठ. आता आपण खेळपट्टीच्या दिशेनं चाललो आहे. गवताचा गालीचा त्यामध्ये असणारी सुंदर अशी खेळपट्टी, काय क्रीडांगणा, काय क्रीडांगणा माडी. अगदी पाहता क्षणी एक वेगळ्या उंचीवरती टेनिस बॉल क्रिकेट जातं आहे हे अगदी ठणकावून सांगणारं हे भव्य दिव्य जगन्नाथ क्रीडा संकुल. त्याच्या बाजूला टफ आहे अगदी, ते देखील जे के एस क्रीडा संकुलाचाच एक भाग आहे. आणि जर तुम्हाला अगदी वेळ जेव्हा जेव्हा मिळेल आणि टफ क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे तर टफ बुकिंग करायला विसरू नका. जगन्नाथ क्रीडा संकुलाचं त्याचे मॅनेजर आहेत प्रज्वल खडकबन. प्रज्वलसोबत संपर्क साधा. पर अवर काही चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात बट अतिशय सुंदर लाईट्स क्वालिटी फ्रंट लाईटमध्ये तिकडे तुम्हाला क्रिकेट टफ खेळता येतं. ही या जगन्नाथ क्रीडा संकुल टफ विकेटची खासियत आहे. या विकेटवरती ड्रीम असतं खेळण्याचं. सध्या ते मयूर दादा, प्रतीक दादांना ग्रामीण क्रिकेटला पूर्ण केलं आहे बट यानंतर कॉर्पोरेट इव्हेंट इकडे होतात, लेदर बॉल मॅचेस होतात, त्यामुळे इकडे टेनिस बॉल क्रिकेट खेळणं फारसं दुर्मिळच असतं. त्यामुळे जर तुम्हाला जगन्नाथ क्रीडा संकुलावरती येऊन इथला फील घ्यायचा आहे तर बाजूला तुमची टफ ग्राउंड जम्पचं आहे ते वाट पाहत आहे, त्यावजून बुकिंग करायला विसरू नका. जगन्नाथ क्रीडा संकुलच्या टफ ग्राउंडला येत्या काळामध्ये तिकडे देखील मोठ्या प्रमाणात क्रिकेट बुकिंग सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतं. काय नजारा, अहमदाबाद रोड देखील एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळतो. त्या रोडच्या नंतर तर व्हॅल्यू मोठी झाली आहे इथल्या सगळ्या सातबाराची आणि अशाच ठिकाणी तब्बल स्वतःच्या मालकी हक्की जागेमध्ये 8 एकरचं हे भव्य दिव्य जगन्नाथ क्रीडा संकुल आपल्याला पाहायला मिळतं. काय